राज्यसभा निवडणुकीत अमरावतीचे भाजपाचे अनिल बोंडे 48 मतांनी विजयी झाले, त्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळाला. ठिकठिकाणी बोंडे यांच्या विजयाचे बॅनरही झळकलेत. जण कोणीही आला त्याच्यासाठी ते कोणतंही त्याचं जे काम असेल, चांगलं जे काम असेल ते सतत ते करत होते आणि नाही कोणालाच म्हणत नव्हते. आणि हे जे हारल्यानंतरही 2019 हारल्यानंतरही त्यांनी कामाला मध्ये स्वतःला पूर्णपणे झोकून टाकलं आणि सतत कार्य करणं, लोकांचे काम करणं आणि ते झालेच पाहिजे हा जो त्यांचा निर्धार होता त्याचीच ही त्याचंच हे फळ आहे आणि त्याच्याच ह्या कामाची ही पावती आहे असं मला वाटतं.